नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज। सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील सावळज गावातील लॉकडाऊन पॅटर्नची जोरदार चर्चा। शासकीय आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी। देशात कोरोनाच्या संकटाने रौद्ररूप धारण केले आहे। अदृश्य विषाणूच्या संकटामुळे संपूर्ण जग हादरून गेले आहे। सरकारी यंत्रणा अहोरात्र लॉकडाऊनच्या माध्यमातून शासकीय आदेशांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन करत आहे। या सरकारी आवाहनाची काटेकोर अंमलबजावणी करणारे तासगाव तालुक्यातील सावळज हे गाव सध्या त्यांच्या लॉकडाऊन पॅटर्नमुळे चांगलंच चर्चेत आलं आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव जाणवू लागल्यानंतर राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला। त्यापूर्वीच सावळज गावाने स्वयंस्फूर्तीने गावबंद करण्याचा निर्णय घेतला। अत्यावश्यक सेवा वगळून गावातील सर्व व्यवसाय गेल्या एक महिन्यापासून ठप्प आहेत। तासगाव तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेले सावळज गाव आहे। व्यावसायिक दृष्टीने तालुक्यातील मोठी उलाढाल या गावात होते, परंतु कोरोनाच्या संकटात गावातील ग्रामस्थांनी व्यावसायिकांनी अत्यंत सुयोग्य नियोजन करत गावाचा लॉकडाऊन पाळला आहे। पोलीस, आरोग्य, महसूल प्रशासन यांच्या नेटक्या नियोजनामुळे गावात काटेकोर लॉकडाऊन पाळला जातो। देशात आणि राज्यात कोरोनाचं अदृश्य संकट दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे आणि याचा प्रादुर्भाव रोज वाढतोय। आपण सर्वजण पाहतोय टीव्हीवर की रोज या कोरोनाच्या संकटामुळे देशातली बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, परंतु सांगली जिल्ह्यातील सावळज हे गाव लॉकडाऊनच्या संदर्भात खूप चांगला उपक्रम या गावानं राबवला आहे। गेल्या एक महिन्यापासून हे गाव कडकडीत बंद आहे। अत्यावश्यक सेवा वगळून या गावामध्ये लॉकडाऊन पाळला जातोय। किराणा माल आणि भाजीपाले विक्रेत्यांना एक ठराविक वेळ दिला आहे, त्या वेळेत सोशल डिस्टन्सिंगचा वापर करून हे व्यावसायिक आपला व्यवसाय करत आहेत। बाकी इतर तर सगळे व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत। गावातील या सर्व व्यवस्थेला गावाचे ग्रामस्थ असतील, व्यावसायिक असतील, युवक असतील, प्रशासकीय यंत्रणा असेल, या सर्वांची एकजूट खूप महत्त्वाची ठरली आहे आणि यामुळे सावळज गावचा लॉकडाऊन पॅटर्न हा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे। कोरोनाचं संकट बरं भयंकर असल्यामुळं आम्ही आमच्या गावाचा गावात आम्ही पूर्णपणे लॉकडाऊन पाळलेला आहे। तर व्यापारी दुकानदार सर्वांनी मिळून आम्ही एकत्रित येऊन निर्णय घेऊन एकत्रित येऊन लॉकडाऊन पाळलेला आहे। एकीकडे राज्यात रोज लॉकडाऊन मोडल्याच्या घटना घडत असताना सावळज सारख्या अतिसंवेदनशील गावाने पाळलेला कडकडीत लॉकडाऊन निश्चितच कौतुकास्पद आहे। कोरोना संकट लवकरात लवकर दूर व्हावे अशीच प्रार्थना सर्वजण करत आहेत। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकणकडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा।